संगमनेर शहर पोलिसांनी शनिवारी एका दुचाकी मोटारसायकल स्वाराला ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून गुन्हे शाखेनं शहरातूनच चोरी केलेली विना क्रमांकाची पल्सर गाडी ताब्यात घेतली आहे. मध्यंतरी पल्सर गाडीवरून झालेल्या चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील गंठण लांबवलं होतं. संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील युवक संदीप रंगनाथ गुरकुळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पवार नामक व्यक्तीची ही पल्सर गाडी 3 दिवसांपूर्वी चोरीस गेली होती. गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार इस्माईल शेख, बाळासाहेब आहिरे, गोरक्ष शेरकर, गाडेकर, लबडे, सागर धुमाळ यांनी मोठ्या शिताफीनं या मोटरसायकल स्वाराचा शोध घेत त्याला शनिवारी ताब्यात घेतलंय. प्राथमिक माहितीच्या आधारे हा युवक सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून अजूनही बऱ्याच चोरीच्या मोटारसायकली हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सी न्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू, संगमनेर.